मी सायली पिसा स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि दिवस कुठे कसे चालले काय समजत पण नाही. हे मागे बघू शकता आमचं सगळं हे जे आहे ते शॉपिंग आहे, सामान लोडिंग आहे म्हणजे गौरी गणपतीसाठी घेतलेलं हे सगळं सामान आहे. डिक्की पूर्ण भरलेली आहे, मागचं सीट कुठं बघायला पण जागा नाही एवढं भरलेलं आहे. तर आता चाललेलो आहोत घरी. पहिलं शिरवळला जाणार आहोत, पोस्ट मध्ये पार्सल द्यायचे. जर इथं घेतले तर इथंच देणार, नाही तर मग शिरवळला देणार. मम्मी तशीच गेली सकाळी, मम्मीला हा डब्बा द्यायचा आहे आणि बस एवढं दोनच काम आहेत आणि त्यानंतर मग डायरेक्ट गावाला जायचंय असं प्लॅनिंग आहे. जर आमचं म्हणजे पाऊस वगैरे नसेल तर मग जाता जाता आमच्या जाऊ बाईंना भेटून जायचं. पूर्ण कधी आमची सुट्टी संपल्यावर भेटणं होतंय नाही होतंय आणि मग काय. आणि कमेंट्स पण असतात श्रीला तू काय खाऊ देतेस काय नाही, तर मी त्याच्यावर एकदा सेपरेट विशेष ब्लॉग बनवेन. कारण आता जसं जसं मोठा होतोय तसं तसं त्याच्या खाण्यापिण्यात बऱ्याच गोष्टी ॲड होत आहेत, त्यामुळे मग मी तो सेपरेटली ब्लॉग बनवेनच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचा श्री दादा होणार आहे. आमच्या भाऊजी त्यांची सुद्धा गुड न्यूज आहे म्हणजे आता डिलिव्हरी टाईम आहे पण टेन्शन आहे म्हणजे मी जाते आणि डिलिव्हरी होती का काय असं वाटतंय. कारण तिची डेट थोडीशी पुढे आहे पण काय सांगू शकत नाही कारण माझी 15 दिवस आधीच डिलिव्हरी झाली होती डेटच्या, पण आता काय सांगू शकत नाही. त्यामुळे होतंय असं की पुन्हा भेटणं होईल नाही होईल, त्याच्यामुळे मग एक मन म्हणतंय की जाता जाता भेटून जाऊयात म्हणजे तेवढंच मनाला आहे तिला भेटून. ए तू काय गाडी चालवते? आणि आम्ही बघता बघता आई बाबा झालो, आता मोठे मम्मी पप्पा पण होणार. थोडेसे दिवस, 10-12 दिवसांचा फक्त प्रश्न आहे पण तेवढ्यात निदान ऍटलिस्ट बाळ पाहायला भेटलं पाहिजे. जाता जाता का होईना अशी इच्छा आहे, पण बाळापेक्षा ह्या सगळ्या गोष्टीपेक्षा ती हेल्दी असणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे म्हटलं निदान बाळ हे ते भेटणं पाहायला नाही भेटणं हे पुढची गोष्ट आहे, पण निदान तिला तरी भेटून जाऊयात. मग तिला जाणार आहोत भेटून. है ना श्री? श्री चालला काकीकड, काकीकड चालला छोटी मम्मीकड. याला काय नसत. तर चला आता जाऊयात. हे आले पोस्टात, बघूयात पोस्टच काय होत आहे. श्री आम्ही जाऊ बाय. डायपर, श्रीचे डायपर चलायचंय का? नाही किती डायपर आणले तरी आम्हाला डायपर पुरा नाही. 50 आणलेत का? 50 आणले. 7 रुपयाला एक भेटला, स्वस्त आहे ते यार. इथं ते डायपरच स्पेशल आहे ना. बाहेर यायचं जायचं म्हणलं की कुठं ना डायपर संपतात. मी बंगालवरून येताना तेवढे घेतले, त्यानंतर परत घेतलेच नाही, आता डायपरच नाही. वातावरण एवढं खराब आहे की बासच काय. श्री चला किरकिर करतोय. आमचं जायचं कॅन्सल झालं कारण बघू शकता पाऊस पडतोय. पण असो ते पण मी गुड न्यूज तर शेअर केली. आमच्या घरातला अजून एक आनंद तुमच्यासोबत शेअर केला, खूप आधीच करायचा होता पण म्हटलेलं भेटून शेअर करावा. पण पाऊस पण भरपूर आहे आणि त्यांच्या तिकडनं जाण्याचा रोड पण एक व्यवस्थित नाही आणि सगळ्यात मेन म्हणजे लेट पण खूप झाला. आता वाजलेले आहेत 4. मग आम्ही असं ठरवलं की आईनंच घेऊन एक दिवस तिघे जाऊयात भेटून येऊयात. तर तेव्हा जाईल तेव्हा तर तो ब्लॉग येईनच. आणि आता फलटणमध्ये पोहोचलो आम्ही, पण पाऊस येतोय. जर पाऊस कमी झाला एक अर्धा तासात पोहोचलो, पाऊस जर कमी झाला तर मग आम्ही गौरायांचं जे सामान आहे ते घे. आम्ही काल फक्त जे डेकोरेशनचं सामान आहे ते घेतलेलं आहे पण आमचा गणपतीवर फायनल नाही झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढं लांबून घेऊन कसा जाणार. आणि गौरायांचं जसं मला हवं होतं फुल बॉडी तशा पण नाही भेटलेल्या, मग त्यामुळं आता मी बघणार आहे की पुढं फलटणमध्ये. कारण फलटण आम्हाला जवळ आहे, म्हणजे जवळ नाही आहे तसं, 1 तास लागतो, पण दहीवडेपेक्षा फलटणमध्ये अजून छान भेटतील. सो जाता जाता पाहूयात. आणि माझ्यासोबत मी तुम्हाला पण दाखवेनच की मी काय पाहते किंवा मी काय फायनल केलं. तर तुम्ही पण कनेक्ट राहा आणि फलटणमध्ये खूप फिरलो पण आम्हाला जसा मला सेट हवा होता तसा नाही भेटला, म्हणजे गौऱ्यांचा नाही भेटला.
त्यानंतर मस्तपैकी शेवपुरीचा आनंद घेतला आणि घरी आलो. मी तुम्हाला हे कोणतं पैंजण घेतलेलं हे दाखवलंच होतं, तर हे पैंजण होतं म्हणजे त्यांना साखरेचं आवडतं आणि श्री खूप खराब करतो, त्याच्यामुळं आम्ही खाली हातरण्यासाठी ह्याच गोधड्या वापरतो. त्यानंतर म्हणजे हे झुमके त्यांना मोठे झुमके आवडतात, वरचं टॉप्स होतं फक्त खालचे झुमकं ते एक ते मोठे आवडतात. म्हणजे आधीपासूनची ती फॅशन आहे ती त्यांची अजून तशीच आहे, त्यात काय त्यांनी चेंजेस वगैरे केलेले नाही. त्यांना पैंजण पण खूप आवडलं. आणि त्यानंतर ही चेन माझ्या जगात चेन आहे ना ती पूर्णपणे वेगळी आहे आणि ही चेन पूर्णपणे वेगळी आहे. मला एक दोन ब्लॉग पूर्वी कमेंट सांगतात की आईने घेतलेली चेन तू घातली का, तर आईची पूर्ण वेगळी आहे. आईचं दोन मध्ये कॉम्बिनेशन आहे असो कमेंट्स होती ती, बाकी काय नाही. पण एवढं आहे की ब्लॉग बघताना जर स्टार्टिंगपासूनच चेन असेल तर नंतर कशी काय ती म्हणजे मला समजलंच नाही त्या मागचं गणित. त्यानंतर बघा आम्ही एवढं सारं सामान घेऊन आलेलं आहे, अजून आतमध्ये पण सामान झाले आणि बाहेर पण सामान आहे. तर असं काहीचं आमची खरेदी झाली आणि फल्टरमध्ये पण जसं पाहिजे तसं नाही भेटलं. मग आता मी दुसऱ्या दिवशी डिरेक्टली ब्लॉग कंटिन्यू करते. दुसऱ्या दिवशी आलो दहीवडीमध्ये आणि फायनली गणपती आमचा डिसाईड झाला, म्हणजे गणपती बाप्पा आमचे बुक झाले. खूप आधी यायला लागतो तेव्हा हवे तसे पाहिजे तसे भेटतात हे त्यांनी सांगितलं की तुम्ही यायला खूप लेट करा, नेक्स्ट टाईम एक महिना तरी आधी या, पुढच्या वर्षी आम्ही तशी प्रिपरेशन करू. हे जे आत्ता जे बुक झाले ते पण खूप छान आहेत, मनमोहक आहेत, मनवेधून घेणारे आहेत. आणि आता फक्त एक दिवस उरलेला आहे आणि आमची तयारी खूप छान चालली आहे. त्यानंतर मग ह्यावर्षी गणपतीला सॉरी अकॅडमीला एक गणपती बाप्पा भेट देऊयात असं ठरलं. त्या मोठ्या मूर्ती आहेत, मंडळाच्या मूर्ती आहेत, यातलीच एक गणपती बाप्पा आपण अकॅडमीला देऊयात असं आमचं ठरलं. आणि एक यातला बुक पण झाला, ते की येणाऱ्या ब्लॉग्समध्ये मुलींनी बुक केला आहे कोणता हवा आहे कोणता नाही. सो भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. तुमची तयारी कशी चालली आहे ते पण कमेंट करून नक्की सांगा.